आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम बी पॉझिटिव्ह रायगड टाइम्सच्या या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्र, समाजामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यावेळी आपण डॉक्टर्स ही मंडळी बघतो, त्या सगळ्यांमध्ये एक वेगळेपण जपणारी, एक वेगळ्या रोगावर इलाज करणारी एक व्यक्ती आज आपल्या इथे आलेली आहे आणि आपण त्यांना भेटणार आहोत. डॉक्टर अनिल डोंगरे हे एक रायगडमधील एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आज आपण भेटणार आहोत. डोंगरे साहेब नमस्कार. नमस्कार. रायगड टाइम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मला पहिला प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की आपण मूळचे कुठले आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय? मी मूळचा मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा, इथे एका खेड्यात माझा जन्म झाला. माझे आई वडील दोघंही डॉक्टर होते आणि माझं शालेय शिक्षण पूर्ण मालवणमध्ये झालं. नंतर मी मेडिकल कॉलेज, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, इथे MBBS आणि DPM म्हणजे डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन आणि MD सायकियाट्री हे शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टरी पेशामध्ये जाताना वेगवेगळ्या शाखा तिथे आम्हाला बघायला मिळतात. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही ज्या वेळेला ही शाखा निवडली, ती नक्की तीच शाखा का निवडली? नाही, असं झालं की लहानपणापासून आई वडिलांचं वैद्यकीय क्षेत्र मी पाहत होतो. मेडिकलला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सर्जिकल ही शाखा ही माझं क्षेत्र नाही, माझं व्यक्तिमत्व ते नाही. कारण मेडिसिन आणि मनोविकृतीशास्त्र म्हणजे सायकॅट ही दोन क्षेत्र मला आवडत होती. त्यात तत्वज्ञानाची बरीच आवड होती, फिलॉसॉफीची, त्याच्यामुळे मी मनोविकृतीशास्त्र हा विषय निवडला. मुंबई किंवा पुणे या ठिकाणी अनेक संधी या बाबतीत आहेत. असं असताना मुंबई पुण्यामध्ये आपण आपलं कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता तुम्ही अलिबाग सारख्या ठिकाणी आलात, इकडे यावंसं का वाटलं? पहिलं जेव्हा मी MD झालो तेव्हा पहिली ही गोष्ट माझ्या मनात होती की मुंबईत मला प्रॅक्टिस करायची नाही. मुंबईमधलं वैद्यकीय क्षेत्राचं जे स्वरूप तेव्हाही होतं, अजूनही आहे, ते माझ्या व्यक्तिमत्वाला झेपणारं नाही, मला चालणारं नाही. दुसरं म्हणजे माझे आई वडील खेड्यातले, मी खेड्यामधून वर आलेलो आहे, त्यामुळे जायचंही मुंबईच्या बाहेर एवढं नक्की होतं. पण मनोविकृतीशास्त्रासारखी शाखा जी एकदम आडखेड्यात जाऊन चालणार नाही, पण जिल्हा प्लेस म्हणून मी अलिबाग निवडली. त्याला दुसरंही कारण होतं, माझे मावस भाऊ, माझी मावशी अलिबागमधले आहेत, तर त्यांनी मला खूप मोठा आधार दिला, त्याच्यामुळे मी अलिबागमध्ये उभा राहू शकतो. शिरीष लेले माझे मावस भाऊ, त्यांच्या भक्कम आधाराशिवाय मी इथे उभा राहू शकलो नसतो, त्याच्यामुळे मी इथे अलिबागला यायचं ठरवलं. अलिबागमध्ये आल्यानंतर ही तशी एक वेगळी शाखा आहे. अलिबागमध्ये आल्यानंतर सुरुवातीला अलिबागमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये इथे तेवढा म्हणण्यासारखा अवेअरनेस नव्हता. म्हणजे अगदी वैद्यकीय क्षेत्रामधल्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये काही औषधं असतात किंवा उपचारांचं स्वरूप काय असतं याची पूर्ण तेवढी कल्पना नव्हती. लोकांमध्ये तर जागृती नव्हतीच. सुरुवातीची काही वर्ष लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यामध्येच बरेच दिवस गेले, पण ते तसं गृहित धरलेलंच होतं. स्ट्रगल पिरियड होता असं म्हणायला, तो स्ट्रगल पिरियड होता. तुमच्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्या पेशंट पैकी बालपणातले काही आजार ज्याला म्हणू शकू, तर असे काही आजार वेगळे तुमच्याकडे घेऊन लोक येतात? हो, असे आजार घेऊन येतात. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, नंतर ज्याला चंचलतेचा विकार म्हणतात किंवा हायपर ऍक्टिव्हिटी चाइल्ड ADHD म्हणतात तो विकार, किंवा आत्ममग्नता ऑटिझम यासारखी कंडिशन, आणि याबरोबरच लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजे अभ्यासामध्ये मागासलेपणा. मतिमंदत्व नसतानाही काही मुलांना अभ्यासामध्ये मागासलेपणा असतो. आता तारे जमी पर ह्या पिक्चरमध्ये ते हायलाइट केलेलं आहे. यासारख्या कंडिशन्स ह्या येत असतात आमच्याकडे, आणि बाकी इतर वर्तन समस्या यासारख्या अनेक गोष्टी येत असतात. पण हे आता याचं प्रमाण तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये जास्त वाटते की सुरुवातीपासून प्रमाण तर पहिल्यापासून आहेच, पण हे डॉक्टरकडे येण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे, कारण याबद्दलची जागृती आता व्हायला लागली. पूर्वी जी कल्पना होती की मानसोपचार तज्ञाकडे जाणारा माणूस म्हणजे तो वेडा, ही जी कल्पना होती ती आता बदलत चाललेली आहे.
म्हणजे जसं शारीरिक आजारांमध्ये सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सगळे आजार असतात, तसे मानसशास्त्राच्या मध्ये सुद्धा साधं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन, इथेपासून ते मोठ्या आजारांपर्यंत आजार आहेत. तसंच आता जागृती वाढल्यामुळे ही लहान मुलांना सुद्धा या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे घेऊन येतात. त्या मुलांच्या बाबतीमध्ये फक्त त्या मुलांचा दोष असतो की त्या पालकांचाही काही दोष तुम्हाला आढळतो? हे खूप मोठं चित्र आहे खरं म्हणजे, की त्याच्यामध्ये मुलांनाच दोषी धरता येणार नाही. मुलं तशी का घडली याच्याबद्दल त्यांची जशी जडणघडण आहे, त्यांच्या मेंदूचा विकास आहे, मेंदूची जडणघडण आहे, याचबरोबर काही येणारे मानसिक आजार आणि त्याबद्दल बरोबर त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांची शाळा आहे, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्या मुलांच्या वागण्यावर होत असतो. त्या मुलांच्या बाबतीत पाहताना हे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. किंवा इव्हन उपचार करत असताना फक्त मुलाला उपचार केला आणि संपलं असं आमच्या क्षेत्रात होत नाही. त्या मुलाशी बोलणं, मुलाशी संवाद साधणं आणि त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींशी, काही वेळा शिक्षकांशी संवाद साधणं हेही आवश्यक होऊन बसतं आणि उपचारांमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. बदललेल्या युगाचा, विशेषतः यांत्रिकीकरण किंवा आताचे आलेले मोबाईल्स, याच्यामुळे त्या लहान मुलांच्या याच्यावर काही वेगळा परिणाम तुम्हाला जाणवतोय का? खूप मोठा परिणाम जाणवतो. म्हणजे पूर्वीच्या काळी लहान मुलांचं जे विश्व होतं त्याच्यामध्ये खेळ होते, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, मुलांची वाचन संस्कृती होती, हे सगळं बाजूला पडत चाललं आणि त्या सगळ्याची जागा त्या मोबाईलने घेतली आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, टी व्ही, व्हिडिओ गेम्स यांनी त्याची खूप मोठी जागा व्यापायला लागली आणि हे एका दृष्टीने खूप मोठं भयावह चित्र आहे की मुलांचं सगळं विश्व त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये व्हायला लागलेलं आहे. तरुणांच्या समस्या तुमच्याकडे नक्की येतात, त्यावेळेला कशा प्रकारच्या असतात? वयात येणाऱ्या मुलांना बऱ्याच वेळा आपणून येणाऱ्यांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. बऱ्याचशा मुलांना त्यांचे आई वडील घेऊन येतात आणि ह्याची मुख्य कारणं अशी आहेत की एक तर लैंगिकतेची जाणीव ह्या वयाला व्हायला लागते आणि त्याबाबत आत्ताही अजूनही आपल्या समाजात मोकळेपणाने बोललं जात नाही. दुसरं म्हणजे शास्त्रीय माहिती दिली जात नाही. सेक्स संबंधी जाहिरात, भोंदू जाहिरात करणाऱ्यांचं खूप मोठं वर्तमानपत्रांमध्ये आणि इतर मीडियावरती आहे, तेव्हा लैंगिकतेची जाणीव. दुसरं महत्त्वाचं म्हणजे करिअर चॉईसही ह्याच काळामध्ये घडत असतो, करिअरबाबतही खूप मोठा संभ्रम असतो. तिसरं मोठा फॅक्टर म्हणजे व्यसनं. व्यसनं ह्या वयामध्ये सुरू होऊ शकतात, नवीन नवीन वेगवेगळी व्यसनं आता यायला लागलेली आहेत. आणि चौथा फॅक्टर म्हणजे मीडिया. म्हणजे आज ह्या मोबाईल, इंटरनेट ह्या मोठ्या मीडियाचा खूप मोठा प्रभाव ह्या तरुण पिढीवर पडतोय. ह्या चार मुख्य कारणांच्यामुळे तरुण वयातल्या मानसिक समस्या निर्माण होतात. लैंगिक समस्या हा एक मोठा टॉपिक तुमच्याकडे येत असेल, अशा काही केसेस येतात का की खरोखर कव्हर करावं का अशा वाटतात? लैंगिक समस्यांचे बरेच पेशंट येतात आणि त्यांच्यामध्ये लैंगिक शास्त्रीय ज्ञानाचा अभाव हे एक मोठं कारण असतं. आपल्याकडे शास्त्रीय ज्ञानाचं अजूनही कमतरता आहे आणि त्याचा अभाव हे एक मोठं कारण असतं. आणि इतर काही समस्या आहेत की ज्यांचा उपाय औषधं आणि काउन्सिलिंग, बिहेवियर थेरपी ह्याच्यातून करता येतो. या सगळ्यांवर तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून विचारतो, डॉक्टर डोंगरकडे गेलो की ते काहीतरी काउन्सिलिंग करतील आणि मग त्याच्यामुळे ते काउन्सिलिंग केल्यामुळेच तो पेशंट बरा होईल, म्हणजे काउन्सिलिंग करून न थांबता मेडिसिन्सही त्याच्यावर दिले जातात आणि त्याचाही परिणाम खूप मोठा होतो असं. हे खूप वेळा इव्हन सुशिक्षित लोकांमध्ये पण ही एक गैरसमज आढळते की मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काउन्सिलिंग करणार, नुसतं बोलून. किंवा काही लोकांना वाटतं की आम्ही हिप्नोटाईज करून ट्रीटमेंट करणार, पण खरी गोष्ट अशी आहे की आमच्या क्षेत्राचं खरं नाव आहे सायकोलॉजिकल मेडिसिन. तर आमचं शास्त्र असं मानतं की आपण जे विचार करतो, भावना आपल्या आहेत, हे सगळं आपल्या मेंदूमध्ये घडत असतं आणि मेंदूमधले रासायनिक बदल हे मानसिक विकृतीला कारण असतात. आता ह्या रासायनिक बदलांमध्ये उपचार करून, म्हणजे औषधांच्या स्वरूपात उपचार करून हा झालेला बिघाड जो आहे हा नॉर्मल करता येतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये औषधं आज या आजारांच्यावर उपलब्ध आहेत. वृद्धांच्या समस्या हा एक फार मोठा विषय आज आपल्याकडे आहे. वृद्धांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडून काय ट्रीटमेंट दिली जाते? वृद्धांच्या समस्यांचं प्रमाण हे म्हणजे डॉक्टरकडे येण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा आता वाढलं आणि त्याचं कारण असं आहे की वृद्धांच्या मध्ये बऱ्याच वेळा स्मरणशक्ती कमी होत जाते, शारीरिक क्षमताही कमी होत जातात
आणि त्याच्यामुळे वृद्धांना मानसोपचार तज्ञाकडे आणण्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे वाढत्या वयाप्रमाणे स्मरणशक्ती कमी होत जाते आणि त्यांचं त्यांनाही कळत नाही. कधी कधी मनामध्ये संभ्रम निर्माण होतो किंवा भ्रमिष्ठ अवस्था याच्यासारख्या गोष्टी होतात आणि या कारणासाठी बऱ्याच वेळा त्यांचे घरातले लोक डॉक्टरकडे घेऊन येतात. यांना लक्षात राहत नाही. कधी कधी हे घरातून निघून जातात. कधी कधी यांना लघवी संडासवरचा कंट्रोल सुटायला लागलेला आहे. यासारख्या अनेक गोष्टी यासाठी डॉक्टरकडे घेऊन येतात. आता याच्यामध्ये उपचारामध्ये पूर्णपणे स्मरणशक्ती नॉर्मल करणं शक्य नाही. मेंदूची झीज झाली ती पूर्ण भरून काढणं शक्य नाही. त्यातल्या त्यात ज्या मेंदूच्या पेशी कार्य करतात ते वाढवण्याचं काम औषधं आणि उपचार करू शकतात. आणि खूप वेळा असं लोकांना असं वाटत असतं की हे आता म्हातारे झाल्यानंतर यांना म्हातारं चळ लागलाय किंवा हे मुद्दाम नाटकं करतायत. अशा सारख्या गोष्टी खरं म्हणजे नसतात. खूप वेळा त्याच्यामध्ये स्मृतीभ्रंशाची सुरुवात असते आणि ही सुरुवात डिप्रेशन, काही वेळा संशय घेणं की तो 75 वर्षाचा माणूस स्वतःच्या 70 वर्षाच्या बायकोवर संशय घेतो की हिचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे. तर यासारख्या गोष्टी ह्या स्मृतीभ्रंशाची सुरुवात असू शकते. हाच एक आजार असा आहे की ज्याच्यामध्ये पेशंट स्वतःच बोलणार नाही की मला आजार आहे. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत घेऊन आल्यानंतर मग अशा वेळेला तो मान्य करतो का की बाबा नाही मला जी खरंच गरज आहे. असं आहे की डिप्रेशन सारख्या आजारामध्ये माणसाला स्वतःलाच कळतं की मला मला बरं वाटत नाही. तो स्वतःहून डॉक्टरकडे येऊ शकतो किंवा ट्रीटमेंटला सहकार्य देऊ शकतो. पण असे अनेक आजार आहेत की ज्या गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, स्किझोफ्रेनिया म्हणा किंवा मेनियासारखे, की ज्याच्यामध्ये पेशंटला स्वतःच स्वतःला कळत नाही की माझं काहीतरी माझ्यामध्ये काहीतरी बदल झालाय किंवा मला ट्रीटमेंटची गरज आहे हे कळत नाही. आणि अशा वेळेला ट्रीटमेंट देणं ही खोटी मोठी परीक्षा होऊन बसते की काही वेळा जे पूर्णपणे कोऑपरेट न करणारे पेशंट आहेत त्यांना कधी कधी बाय फोर्स हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं आणि इंजेक्शन देणं किंवा यासारखे जे ट्रीटमेंट आहेत हे सारखे द्यावे लागतात. तेव्हा ही ट्रीटमेंट देणं ही खूप मोठी कसोटी होते. पण हे सगळेच पेशंट असे असतात असे नाही. बऱ्याच पेशंटला असं कळतं की ज्यार्थी माझे हितचिंतक मला घेऊन आलेत त्यार्थी मी त्यांचं ऐकलं पाहिजे असंही बऱ्याच पेशंटना वाटतं. त्यामुळे बिलकुल ट्रीटमेंट घेत नाहीत असं प्रमाण जेमतेम 5-10% असेल. एवढा प्रदीर्घ अनुभव तुमचा आज आहे, मला एक सांगा की असे वेगवेगळ्या प्रकारचे किस्से तुमचे इथे घडत असतील, काही मजेशीरही असतील आणि काही खरं सिरियसही असतील, तर असे वेगवेगळे किस्से घडत असेल त्याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. मी प्रॅक्टिसला आलो त्या सुरुवातीच्या काळामध्ये एक 1500 गृहस्थ आपल्या बायकोला घेऊन आले आणि म्हणाले की हिला एक पिशाच्याची बाधा झालेली आहे. खरं म्हणजे हे तुमचं काही काम नाही पण ते अमके तमके म्हणाले म्हणून तुमच्याकडे येऊन आलो. तर जसं झालं की हे पिशाच्य हिला कानामध्ये सांगत असतं की तो समोरच्या ह्या कागदाला आग लाव की ती त्याला आग लावते किंवा ते सांगतं की ही खायची केलेली वस्तू खिडकीतून खाली फेकून दे की ती फेकून देते. आणि तरी बरं म्हणे की हिला देवीची पण कृपा आहे. देवी पण हिला सांगत असते की आमच्या देवस्थानाला जा, आमच्या देवाला जा. आम्ही ते घरे गेली 20 वर्ष आम्ही करतोय. हा पण हे काही तुमचं काही काम नाही पण ते कोणीतरी सांगितलं म्हणून आलोय. तर त्यांना तपासून मी सांगितलं की ह्यांना एक गंभीर मानसिक आजार आहे आणि ह्याला औषधं पाहिजेत. औषधं चालू केली आणि महिन्याभरात ते त्या बाईंना कानाचे आवाज ऐकू यायचे, पिशाच्याचे आणि देवीचे, दोन्ही आवाज कमी झाले. आणि मग मी त्यांना म्हटलं आता ह्यांना पटलं असेल असं मला वाटलं. म्हटलं की आता पटलं का की ह्यांना आजार आहे? ते म्हटलं नाही असं नाही, मला वाटतं डॉक्टर की तुमच्यात काहीतरी शक्ती आहे, तुमच्यात काहीतरी शक्ती आहे. म्हटलं माझ्यात काही शक्ती नाही, जे काही फरक पडतोय ह्या औषधांनी पडतोय. अजून एक महिन्याभरात त्या स्त्रीला कानात आवाज ऐकू यायचे पूर्ण थांबले. मग मला वाटलं आता ह्यांना पटलं असेल. म्हटलं आता पटलं का औषधांनी फरक पडतोय? ते म्हणाले औषधांनी फरक पडतोय पण औषधामुळे त्या पिशाच्यापासून संरक्षण मिळतं. हे सुशिक्षित गृहस्थ होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की सुशिक्षित माणसाची अंधश्रद्धा ही किती कॉम्प्लिकेटेड असेल. म्हणजे औषधही खरं पिशाच्यही खरं, औषधापासून पिशाच्यापासून संरक्षण मिळतं औषधामुळे. पण असं होतं का की ज्याचा प्रॉब्लेम आहे तो पहिल्यांदा मांत्रिकाकडे जातो, काहीतरी तिकडे अंधारे दुपारी सगळं करतो आणि मग तुमच्याकडे होतो. होतं होतं, हे तेव्हाही खूप प्रमाणात होतं, आताही आहे पण प्रमाण आता कमी झालं. म्हणजे तेव्हाचं तर मला आठवतं एका गंभीर आजार झालेल्या एका आदिवासी स्त्रीला ऍडमिट केलं होतं
आणि संध्याकाळी मी राऊंडला गेलो. राऊंडला गेलो तर माझ्यासमोरच एक मांत्रिक तिथे येऊनच ते उतारा करण्याचा प्रकार चालू होते. हे खूप वेळा बघायला मिळायचं तेव्हा. आणि त्याच कारणामुळे मी अंधश्रद्धा निर्मूलन ह्या कामाकडे हळूहळू वळलो. खूप मोठा गट येतो. म्हणजे मला तेव्हाचा एक किस्सा आठवतो की इथल्या जवळच्याच एका समाजाचे लोक एका माणसाला घेऊन आले 30 वर्षाच्या आणि ते म्हणाले की हा 10 महिन्यापूर्वी हरवला होता आणि आम्ही खूप शोधाशोध केली पण सापडला नाही. आता सापडला पण आता सापडल्यानंतर हा काय बोलतो आम्हाला काहीच कळत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. आता तो माणूस जे काय बोलत होता ते मलाही कळेना हा कुठली भाषा बोलतोय. पण त्याच्या बोलण्यामध्ये एक शब्द फक्त मला कळला तमिळनाडू. हा एकच शब्द मला कळला. हा शब्द कळल्यानंतर मी त्याला ऍडमिट केलं आणि तमिळी बोलणाऱ्या एका माणसाला घेऊन गेलो. तो त्याच्याबरोबर तमिळमध्ये बोलायला लागला. हा आणि तो होता इथल्या जवळच्या मच्छीमार समाजातला तो माणूस होता. आता हा तमिळ कसा बोलतो म्हणून त्या तमिळ दुभाषातर्फे त्याचे संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मूळ तमिळनाडूतला आहे आणि मी कामाच्या निमित्ताने मुंबईत आलो आणि त्याच्यानंतर मग मला काहीच कळेना काहीच सुधरेना. मी कुठल्या तरी बोटीत बसलो उतरलो कुठेतरी आणि ह्या लोकांनी मला पकडलं आणि हे आता तुम्ही तो माझाच माणूस वगैरे म्हणायला लागलेत. आता हे सगळं कळल्यानंतर मी त्या लोकांना जाऊन सांगितलं की हा तुमचा माणूस नाही हा तमिळनाडू मधला माणूस आहे मद्राशी माणूस आहे हा तुमचा माणूस नाही. तर ते म्हणाले नाही हा आमचाच माणूस आहे. म्हटलं हो तो तमिळ बोलतो तो आपली मराठी बोलत नाही. ते म्हणाले ते बरोबर तो जिथे सापडला तिथे 4 वर्षापूर्वी एक तमिळ जोडपं मेलं होतं. अच्छा. ते त्याला ते जोडपं जे मेलं होतं त्याचं भूत ह्याला लागलंय आणि म्हणून तो तमिळ बोलतो तो आमचाच माणूस आहे. आता हे झाल्यानंतर मी पोलिसांना मी इन्फॉर्म केलं की असा एक हरवलेला माणूस तमिळनाडू मधला इथे आलाय तर त्याला तिकडे पाठवायची व्यवस्था करावी. अर्थात ते पोलिसांनी काही स्वतःच्या ह्याच्यावर घेतलं नाही. ते म्हणाले कंप्लेंट ज्यांनी दिली होती त्यांनी यायला पाहिजे. अशा तऱ्हेने तो विषय संपला. ते लोक अशा वेळेला माणसोपचार करण्याची घेऊन पण त्याचा त्यांची अंधश्रद्धा आहे. ते लोक त्याला पुन्हा घेऊन गेले घरी. तो तिथून 15 दिवसांनी बेपत्ता झाला. त्यामुळे अशा भटकणाऱ्या जे मनोविकारग्रस्त लोक आहेत रस्त्यावरती भटकणारे दिसतात त्यांचा एक खूप मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. तुम्ही त्यांचा प्रश्न आता उपस्थित केला अशी रस्त्यावर फिरणारी आपण बोलतो आपण म्हणतो वेडा झाला तर अशी लोक म्हणजे नक्की तुमचं काय म्हणतं त्याच्याबद्दल म्हणजे वेडा म्हणजे पूर्णपणे ठार वेळे झालेलेच असे भार असतात की काही कौटुंबिक पार्श्वभूमी असते आणि त्याच्यामध्ये रस्त्यावर त्याच्यातले बहुसंख्य जे आहे हे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार झालेले लोक असतात. आणि गोष्ट अशी झालेली असते की घरातून बेपत्ता झाला आणि बेपत्ता झाल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न करूनही तो मिळाला नाही आणि मग अशा वेळी त्यांना कोणीतरी रस्त्यावर भटकताना कुठला तरी ट्रकवाला त्याला लिफ्ट देतो की याचं इथे पोट भरणार नाही शहरात आणून सोडला तर याचं पोट तरी भरेल. आणि मग तो शहरात त्याला आणून सोडलं जातं कोणीतरी त्यांना खायला देतं किंवा कचरा वेचून खातात अशी त्यांची फार वाईट अवस्था असते. आणि ह्यांच्यासंबंधी काही करण्याची खरं म्हणजे गरज आहे. रिसेंटली डॉक्टर भरत वाटवानी यांना जे मॅगसेसी मिळालं त्यांचं श्रद्धा फाउंडेशन ते अशा लोकांना उचलून मानसोपचार देतात आणि त्यांना बरं वाटल्यानंतर त्यांना पुन्हा फॅमिलीमध्ये त्यांना पाठवण्याचं काम करतात. खूप मोठं सामाजिक काम ते करतात. भूतविषयाचे ही सर्वसामान्य माणसाच्या मनात जे बसलेले काही भूत असतं ते संशयाचं भूत ते नक्की काय असतं ती अवस्था काय असते. भूत ही संकल्पना सगळ्या जगभरातल्या सगळ्या समाजांमध्ये आहे आणि ती प्रत्येक वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मराठी लोक असं मानतो की भूताचे पाय उलटे असतात किंवा आपल्याकडे जे आजकाल पिक्चरमध्ये जे बघायला मिळतात की भूताचे डोळे पांढरे किंवा भूत हे पांढऱ्या रंगाची कपडे घालते की भिंतीतून आरपार जाते यासारख्या अनेक कल्पना बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे मी अंधश्रद्धा निर्मूलनकडे वळलो तेव्हा हेच आम्ही हे काम आम्ही करायचो की भूत ही संकल्पना काय आहे किंवा भूत लागणं ही गोष्ट काय आहे त्याच्यावरची आम्ही नेहमी प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. भूत लागणे ही वेगवेगळ्या त्याची कारणं आहेत. एक तो गंभीर मानसिक आजार असू शकतो. दुसरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अंगात येणं. अंगात येणं ही एक संमोहित अवस्था मानली जाते ज्याला ट्रान्स स्टेट म्हणतात.
त्या हिप्नॉटिझम मध्ये पण ती ट्रान्सलेट आहे किंवा ज्यांच्या अंगात येतं ते पण त्या ट्रान्सलेटमध्ये असतात. काही लोक भूत लागणं म्हणून जे आपण म्हणतो ते ट्रान्सलेटमध्ये असतात. आणि तिसरा जो गट आहे अंगात येणाऱ्यांचा तो म्हणजे ढोंगबाजी करणाऱ्यांचा. हे तिन्ही गट ओळखणं त्या मनाने तसं कठीण असतं, म्हणजे तज्ज्ञ माणसालाच ते कळू शकतं की ह्याच्यातला गंभीर आजार आहे की संभवित अवस्थेमध्ये आहे का ढोंगबाजी करतोय हे ओळखण्याची गरज असते. पण ह्याच्याबद्दलची जागृती होणं मात्र खूप गरजेचं आहे. सरसकट अंगात येणं जे प्रकार आहे तो नक्की काय असतो? अंगात येणं हा जो प्रकार आहे तो नक्कीच देवाचा त्याच्यात काही नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दैवी संचार त्या व्यक्तीच्या मनात होत नाही. मानसशास्त्र असं मानतं की माणसाच्या जागृत मन आणि सुप्त मन किंवा बाह्यमन आणि अंतर्मन असे जर दोन भाग केले तर बाह्यमन काही कारणांनी बाजूला पडू शकतं त्या ज्या काही गोष्टीत की पुन्हा पुन्हा वारंवार त्याच प्रकारचा स्टिम्युलस मिळत गेला किंवा आता अंगात येण्याच्या वेळी त्या प्रकारचे ढोल वाजत असतात किंवा त्या प्रकारचा धुपाचा वास असतो, बाजूला जमलेले लोक असतात, विशेषतः तो देवाचा दिवस असतो. या सगळ्या गोष्टींचं एक मनावर पगडा असला की त्या गोष्टींचं ते सूचना मन घ्यायला लागतं अंतर्मन आणि बाह्यमन बाजूला पडतं आणि मग अंतर्मन त्याच्या पुढलं जे काही अंगात येणार व्यक्ती जे करते ते त्या मनावरच्या पगड्यानुसार करत असते. नक्की त्याच्यात दैवी काहीही नाही ते आपल्याला सिद्ध करून दाखवता येऊ शकतं, पण हा लोकांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे तो बोलताना खूप जपून बोलावं लागतं त्याबद्दल. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हो काय काम करत होत आणि कुठल्या प्रकारे त्यावेळेला म्हणजे अंधश्रद्धा आणि मानसिक आजारांचा खूप मोठा संबंध आहे आणि जागृती करण्याची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर ह्या कामामध्ये मी आपोआपच ओढला गेलो. त्या काळी आमची एक संस्था आहे लोक प्रबोधन नावाची आणि नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या दोन्हीच्याही मदतीने जिल्हाभरात वेगवेगळी शिबिरं घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या विषयांच्यावर लोकांची ज्यामध्ये प्रबोधन करणं आवश्यक आहे, जागृती करणं आवश्यक आहे अशा विषयांच्यावरती व्याख्यानं देत असू. त्या काळामध्ये मी मनोविकार आणि अंधश्रद्धा, ज्योतिष विषयक अंधश्रद्धा, आरोग्य विषयक अंधश्रद्धा या अनेक विषयांच्यावर जिल्हाभर भाषणं दिली होती त्यावेळी. तुमच्याकडे एवढ्या केसेस येतात ते सगळं बघून तुम्हाला टेन्शन येतं? नाही, हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो पण टेन्शन येत नाही कारण हे ह्या व्यवसायात आल्यापासूनच एक सवय लागलेली आहे की व्यवसायाच्या बद्दलचं आपलं वेगळं आणि आपलं व्यक्तिगत गोष्ट वेगळी हे ज्याला कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात हे करण्याची आम्हाला सवय लागतेच. किंवा ज्याला मी म्हणतो की सिम्पथी आणि एम्पथी मध्ये फरक आहे की सहानुभूती तुम्ही जास्त दाखवलीत की तुम्ही स्वतःच्या भावनांनी त्याच्यात गुंतत जाता त्याला सिम्पथी म्हणतात. एम्पथी म्हणजे मी स्वतःला थोडं वेगळं ठेवू शकतो आणि दुसऱ्याच्या भावनांशी मी आत्मीयता दाखवू शकतो हे आम्हाला करावंच लागतं. आमचा डॉक्टरांचे गट आहेत, आमचे संघटन आहे, आय एम ए ही संघटन आहे आणि वेगवेगळे छंद आहेत, म्हणजे माझे संगीताचा छंद आहे किंवा इतर पुरातत्व किंवा जुनी नाणी यांचा छंद आहे. ह्या अनेक असे छंद हे छंद स्वरूपातच आहेत, मी काही कलाकार नाही पण ते छंदांमध्ये खूप प्रमाणामध्ये स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल येथे एकच मानसोपचार तज्ञ होते, त्याच्यानंतर मला वाटते अनिल डोंगरे जे आले अलिबागमध्ये ते दुसरे मानसोपचार तज्ञ अनिल डोंगरे. तर हे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज परिस्थिती काय, म्हणजे त्यावेळेला परिस्थिती कशी होती आणि आज मानसोपचार तज्ञ आज आहेत का? आज परिस्थिती तेव्हाच्या मानाने सुधारलेली आहे. आता पनवेलमध्ये बरेच मानसोपचार तज्ञ आहेत, आपल्या अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलही मानसोपचार तज्ञांची पोस्ट आहे किंवा पेणपर्यंत आहेत, पण दक्षिण रायगडमध्ये आजच्या घडीला कोणी मानसोपचार तज्ञ नाही. म्हणजे दक्षिण रायगडमध्ये आणि जवळजवळ चिपळूणपर्यंत मानसोपचार तज्ञ नाहीत. तुमच्यासारखे मानसोपचार तज्ञ अनेक निर्माण व्हावेत असं तुम्हाला वाटतं? निर्माण व्हावेत आणि ते खेड्यामध्ये राहावेत. आज मुंबईमध्ये 500 वर मानसोपचार तज्ञ असतील मोठ्या शहरांमध्ये, पण खेडेगाव म्हणू किंवा सेमी अर्बन एरिया जो आहे त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ञांची खूप मोठी गरज आहे. आताची जी तरुण पिढी आहे त्यांनी ह्या विषयाकडे ह्या व्यवसायाकडे वळावं असं तुम्हाला वाटतं का? आणि लोक इकडे येत नाहीत असंही वाटतं का? हो, आताच्याही घडीला लोक जेवढ्या प्रमाणामध्ये यायला पाहिजेत. अजूनही पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सायकॅट्री हा चॉईस बऱ्याच वरचा नसतो,
बऱ्याच मागचा चॉईस आहे तो, कारण त्या व्यवसायाला लिमिटेशन्स आहेत असं अजूनही खूप लोकांना वाटतं की लोकांच्यामध्ये अवेअरनेस नाही. लोक अजूनही म्हणजे डोकं फिरलेल्या माणसावर पैसे घालायला तयार नसतात, जसं वृद्ध माणसांच्यावर पैसे घालायला तयार नसतात पण मुलांच्यावर पैसे लगेच खर्च करते, तर ती मानसिकता आपल्याकडे अजून बदललेली नाही. पण अजूनही गरज आहे, म्हणजे आज ज्या प्रमाणामध्ये जागृती होते आहे त्याचा विचार केला तर जास्तीत जास्त डॉक्टरांनी या क्षेत्राकडे वळावं असं मला वाटतं. लोकांचं अवेअरनेस खरोखर आता सुरुवातीच्या काळामध्ये जो अवेअरनेस होता आणि आजचा अवेअरनेस याच्यामध्ये मला वाटतं थोडीशी प्रचंड दरी तुम्हाला दिसत असेल. खूप लोक तुमच्याकडे येत असतात, खूप खूप येतात आणि याच्यामध्ये खूप सामान्य माणसामध्ये झालेला बदल मला दिसतो की अशिक्षित माणूस सुद्धा पुढल्या वेळेला तसाच आजार झालेला दुसऱ्याला घेऊन येतो आणि सांगतो की तुम्ही मागच्या ते अमक्याला बरं केलं होतं तर हा तसाच मला दिसला, मी घेऊन आलो. मी ह्याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे हे सामान्य माणसालाही कळतं. हा हा खूप मोठा बदल मला दिसून येतो आजकाल जो पूर्वी नव्हता. नक्कीच एक मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच बी पॉझिटिव्ह आहे. बी पॉझिटिव्ह सारखी चांगली व्यक्ती येऊन आम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी मार्गदर्शन करते. खरं तर ह्या गोष्टी इन जनरल पब्लिकमध्ये बोलल्याच जात नाही जात. मला सांगा तुम्ही लोकांसाठी काय मेसेज द्याल या बाबतीत की कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे? लोकांसाठी मी हा मेसेज देईन की आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपली जीवनशैली जेवढी चांगली होईल, सकारात्मक होईल, तेवढे आपले ताणतणाव कमी होतील आणि आपला मानसिक ताण येण्याचं प्रमाण कमी होईल. ताणाला आपण जास्त चांगल्या तऱ्हेने तोंड देऊ शकू. पण याबरोबरच मानसिक विकार जे आहेत ते कोणाच्या चुकीमुळे होत नसतात किंवा या टेन्शनमुळे झालं असं नाही. ते काही कारण नसताना मेंदूतले रासायनिक बदलांच्यामुळे सुद्धा मानसिक विकार होतात. मानसिक आजार झाला तर कुठल्याही प्रकारचा मनामध्ये दडपण न घेता मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला हरकत नाही किंवा आपल्या डॉक्टरना विचारायला हरकत नाही की मानसोपचार तज्ञांची गरज आहे का, तो उपचार घेऊ का. मनामध्ये कुठलेही आडेवेडे न घेता ते उपचार घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. भविष्यातील तुमची योजना काय? भविष्यात योजना असं काही खास काही ठरवलेलं नाही, पण मला असं वाटतं की जेवढं जास्तीत जास्त अवेअरनेस येईल त्यासंबंधी या लोकांच्यामध्ये जागृती व्हावी मानसिक आरोग्य ह्या दृष्टीने, यासाठी लोकांशी आणखी संवाद साधायला मला आवडेल. अतिशय मला वाटते चांगली माहिती आपण आज दिली, कारण या विषयावर बोललं जात नाही आणि खरंच एक खूप चांगली माहिती तुम्ही दिली. रायगड टाइम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आज आपण आलात. मला या निमित्ताने लोकांशी बोलायला मिळालं याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आलात, खूप धन्यवाद वाटलं. तर मित्र हो, रायगड टाइम्सच्या माध्यमातून बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमाअंतर्गत आपण एक वेगळी मुलाखत आज इथे पाहिली. एक वेगळा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळाला असेल याविषयी माझ्या मनात कुठेही शंका नाही. असेच वेगवेगळे अनुभव अशाच वेगवेगळ्या व्यक्ती कर्तृत्ववान व्यक्ती आपण घेऊन आपल्यापर्यंत येणार आहोत. त्यावेळेला पाहायला विसरू नका रमेश धनावडेसह बी पॉझिटिव्ह रायगड टाइम्स. रायगड टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.